काँग्रेसमध्ये नेत्यांचा वाणवा, भाजपात भरपूर नेते परंतु नाराजीचा सूर कायम. काँग्रेस व भाजपाचे नेते यावर कसा मार्ग काढतील? नंदुरबार लोकसभा निवडणुकीच्या राजकीय रंग होळीनंतर गडद होताना दिसून येत आहे. काँग्रेसचे अनेक नेते भाजपासह अन्य राजकीय पक्षात गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नेत्यांची वाणवा दिसून येत आहे. एवढेच काय तर काँग्रेसचा बालेकिल्ल्यात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद हे देखील अडीच वर्षांपासून रिक्त आहे. भाजपमध्ये अंतर्गत गडबाजी दिसून येत असून मित्रपक्ष आरपीआय गटाचे एका पदाधिकाऱ्याने डॉक्टर हिना गावित यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीच्या बैठकीत त्यांना बोलावले नाही म्हणून ते नाराज आहेत. तर भाजपाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते भाजपाने बेदखल केल्याने ते देखील मानसिकरित्या प्रचंड नाराज आहेत. नवापूर व शिरपूरमधील अंतर्गत भाजपाची नाराजगीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही, त्यामुळे नाराज गटाला मनवण्यात भाजप नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पद रिक्त असल्याने निवडणुकीचे नियोजन कोण करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे ऍडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यात लढत असली तरी येणाऱ्या काळात किती उमेदवार रिंगणात उभे राहणार हे समजणार आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रणरुमाई सुरू झालेली आहे. भाजपच्या डॉक्टर हिना गावित विरुद्ध काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांच्यात ही लढत होणार आहे. म्हणजे डॉक्टर विरुद्ध वकील अशी ही लढत सरळ लढत होणार आहे. खरं तर 13 एप्रिलनंतर नोटिफिकेशन जारी होईल, त्यानंतर नामांकन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि त्याचवेळेस किती उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहतील हे स्पष्ट होईल. तूर्तास भाजपमध्ये डॉक्टर शशिकांत वाणी हे जुने जे पदाधिकारी आहेत ते काहीसे अनेक महिन्यापासून नाराज आहेत, कारण की त्यांना अनेक बैठकांमध्ये बोलवलं जात नाही. तसेच आठवले गटातील एक ग्रामीण भागातील पदाधिकारी अशोक शिरसाटी यांनी देखील नाराजी व्यक्त करीत हे सांगितलं की जर यापुढे बैठकीमध्ये आम्हाला विश्वासात न घेता बैठका जर महायुतीचा झाल्या तर आम्ही उमेदवाराचा प्रचार करणार नाही. काँग्रेसमध्ये नेत्यांची वाणवा आहे. चंद्रकांत रघुवंशी शिवसेनेत गेलेले आहेत, तसेच पद्माकर बळी भाजपमध्ये गेलेले आहेत, शिरपूरची अमरीशबाई भाजपमध्ये आहेत, त्यामुळे काँग्रेसचे बडे नेते नसल्यामुळे काँग्रेसमध्ये कमी नेत्यांना या सगळा हा जो निवडणुकीचा प्रक्रिया राबवावी लागणार आहे हा गाडा व्यवस्थित हाकलावा लागणार आहे आणि अशा पद्धतीने हाकावा लागणार आहे. अशा पद्धतीने हेच कठीण काम काँग्रेसचा पुढे आहे. दुसरी गोष्ट, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त आहे. या पदावर कोणाची नेमणूक होणार आहे किंवा नाही किंवा की प्रभारी जिल्हाध्यक्ष पदावरच हे सगळं निवडणूक प्रक्रिया पार पडली जाईल. भारतामध्ये जेव्हाही निवडणुका काँग्रेस घेत असते आणि तर पहिली प्रचारसभा ही नंदुरबारला होत असते, त्यामुळे प्रियंका गांधींच्या सभेला के सी पाडवी बोलवणार आहेत किंवा नाही असे अनेक प्रश्न काँग्रेसतर्फे विचारले जात आहेत. तर भाजपमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे, कारण की पद्माकर वळवी सारखा एक दिग्गज नेता भाजपमध्ये आल्यामुळे एक ताकद वाढलेली आहे. तर उदयसिंग पाडवी जे भाजपचे होते ते मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये गेले, आता ते राष्ट्रवादीत आहेत, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये दोन्ही ठिकाणी उलथापालथी झालेली आहेत. त्याचा परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे. खऱ्या अर्थाने 13 मेला मतदान आहे आणि 4 जून रोजी आपल्याला स्पष्ट चित्र दिसणार आहे. सध्या तरी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत दिसत आहे. नंदुरबार लोकसभेचे नवीन राजकीय हालचाली निवडणुकीचे अपडेट पाहण्यासाठी नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.